सर सोबत जायचे तेव्हापासून मी जायला लागलो। मित्रांनो आपले दीदी लोक सुद्धा आलेले आहेत शर्यत पाहायला आपल्या अड्ड्यामध्ये। एन्जॉय करा तुम्ही शर्ती लांब लांब राहा। मित्रांनो हरिग्राम गावातील उपसरपंच अक्षय पाटील बैलाला काही ना असं बसून न राहणार, पाहिजे बैलाला मारा मारत जमतात। आमच्या सुरची व्हिडिओ याच्यामध्ये दादा चांगले व्हिडिओ बनवत, दादाला पण सपोर्ट करा। धन्यवाद दादा। मित्रांनो हा बैल पाहू शकता तुम्ही, अग्रेसिव्ह बैल आहे। नमस्कार मंडळी, मी जीवन बोपी जीवन हरिग्राम चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहे हरिग्राम अड्ड्यामध्ये। आज हरिग्राम गावामध्ये शर्ती आहेत, तर आपण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या अड्ड्यामध्ये कोणते कोणते बैल आले आहेत आणि कोणत्या गावातील बैल मालक आलेले आहेत। तुम्हाला नक्की पाहायला भेटेल आजच्या व्लॉगमध्ये, नक्कीच पाहा तुम्ही। चला आपण आता भेटूया तिकडे मैदानामध्ये। बघा एक नंबरची बैला आलेले आपल्या अड्ड्यात। तुम्हाला हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आणखीन बैला दाखवतो बघा। आता जाणार आहे आपण बैल मालकांची मुलाखत घ्यायला, नक्कीच पाहायला भेटेल तुम्हाला। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। बघूया आता समोर जाऊन, दोन बैला आहेत तिथे आणि मित्रमंडळी आहे। दादा प्रथम तर तुला आपल्या चॅनेलवरती नमस्कार आहे माझा। दादा आपण कुठून आले? गोव्याची, गोवा कारगिल। मित्रांनो दादा आलेला आहे गोव्यावरून हरिग्राम अड्ड्यामध्ये। दादा आपले बैलाचे नाव काय आहे? मित्रांनो हा समोर बघता तुम्ही हारने बैल आहे आणि त्याचं नाव काय दादा? इंजन। मित्रांनो त्या बैलाचं नाव इंजन आहे। दादा आजच तुम्ही नियोजन कसं केलं आहे हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये? आज घरची गाडी आखलाची। दादा तुमच्या बैलांनी आतापर्यंत किती शर्ती केल्यात आणि आतापर्यंत किती गुलाल घेतल्या? आतापर्यंत शर्ती 25 झाल्या असतील, त्यातून 15-17 असं गुलाल, बाकी अशा गाड्या पडलेल्या। दादा आपले बैलाचं वय किती आहे या बैलाचं? मित्रांनो हा बैल बघतो तो चौचा आहे आणि तो छोटा होता। मित्रांनो दादा तुमचे आता शर्यत लागले आहे का, जोड जमलाय का? कुठल्या गावचं जोड आहे? चिंचवली। मित्रांनो चिंचवली गावचं जोड लागलेलं आहे यांना। दादा आता आपल्या शर्ती संपणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये, तर कसं तुमचं नियोजन असेल बैलाचं कसं असेल? हरणे आहे ना, दुसरे तीन बैल आहेत ते सगळे घाटावर जाणार आहे, हा बैल आमच्या इथंच राहणार आहे दावणी। या बैलाला इथं याचं सगळं पाऊंडी चालत दावणी सगळं इथंच होणार आहे। आणि बैलाला काही ना असं बसून नाही राहणार, बैलाला मारा मारत जमतात आमच्या। दादा मला एक विचारायचं आहे, तुमच्या बैलाची दररोजची रुटीन कशी असते, म्हणजे काय खायला तुम्ही डाएट देता म्हणजे त्याला? सकाळ झाली ना मग याला एक असं चालणं असतं, नंतर याला हे असतं दाल असतं, नंतर मका असतं, मग रात्री ऊस असं कान असतं। दादा आता पुढच्या महिन्यामध्ये आपले वरती शर्ती आहेत, तर तुमचा बैल जाईल का तिकडे? आमचा एक बैल आहे, एक पास तो वरती गेलेला आहे, ठीक आहे। आता तुम्हाला नंतर एक दोन महिन्याने माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि नक्कीच तुम्ही विजय व्हाल। मी रेस जिंकली तर नक्कीच येईल तुमचे विजय जल्लोष घ्यायला। आता जल्लोष नसत, आपलं काही ना, जिंकला तरी खुश, हरला तरी खुश सगळं। मित्रांनो दादा तुझे या स्वभावाबद्दल मला आवडलं, कारण की स्पेशली कारण की प्रत्येक जण शर्यत जिंकतो तेव्हा मध्ये जल्लोष करतो, तेव्हा समोरचे जोडी लागते त्याला काय ना काय बोलत असतो आपण, म्हणजे मैत्रीपूर्वक शर्यत केला तुम्ही। हारलो तरी यायचं, जिंकलो तरी यायचं। धन्यवाद दादा। मित्रांनो तुम्हाला आता यांचे जोडी दाखवते बघा, तुम्ही पाहू शकतात एकदम बैल भारी आहे, बॉडी लँग्वेज पण पाहू शकतात।
बघा त्यांची मित्र मंडळी आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। अनेक जणांना प्रश्न पडतो की बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलांच्यावर खूप हे होतंय अन्याय, तसं नाही, कारण की प्रत्येक जण आपले बैल मालक आपल्या बैलाचे तेवढंच प्रेम करतो। तुम्ही पाहू शकता किती बैलाची सोय केली जाते बघा। तर आपल्या चॅनलवरती तुमचं सर्व मंडळींचं स्वागत आहे। दादा, तुमच्या बैलाचं नाव काय आहे? मित्रांनो, दादाच्या बैलाचं नाव बादल आहे। दादा, तुम्ही लोक कुठून आले? दादा कसं आहे, कांबोटा, दापोली, तलोजा ग्रुप आहे। मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी आहे सर्व। दादा, तुम्ही आजचं नियोजन कसं केलं होता? सर्व पोरांचा सपोर्ट आणि सर्व सोबत असतात, बाकी कोणी नसतात, सोबत असतात। ते बाजूवरचं प्रेम आहे त्याच्यामुळे सर्व खालीपासून स्टार्टिंगला स्टार्टपर्यंत येतात बैलाच्या सोबत। दादा, आपले बैलाचं वय काय आहे आणि कोणत्या जातीचा बैल आहे? दादा, जातीचा बैल आहे आणि 6 वर्ष लगातार 2 नंबरला चालतो। दादा, तुम्ही आपल्या बैलाची एवढी बॉडी लँग्वेज चांगली आहे, तर याच्या मागचं राज काय आहे? दादा, काय नाही, आता कसं आहे, सकाळी सकाळी संध्याकाळी पूर असतात, दादा आता आपले पुढच्या महिन्यामध्ये शर्ती तर होणार नाही कारण की पावसाचं सीझन आहे, तर आपलं बैल कसं असं नियोजन पुढचं, म्हणजे पावसाने आपला दुसरी चान्स नसतो, पवन पवन दादा आप प्रत्येक बैल मालक कारण की पावसाचं सीझन असलं की बैल वरती पाठवतो, तुम्ही काय करणार आहे? ठीक आहे, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या मंडळीला। प्रेम आहे सर्व पोरांचा, त्याचं मी आभार मानते कारण की या क्षेत्रामध्ये एक दोघांचं काम राहिलेलं नाही। बरोबर बोलतो, सोबत पाहिजे, पाठी नाही सोबत पाहिजे, कारण की त्याला जेव्हा त्यांना आवड निर्माण होईल तेव्हा त्याला पण आवड निर्माण होईल, त्यांच्या जीवनात आपण चर्चा करणार आहोत। दादा, इंटरव्ह्यू भारी दिली आणि सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण की एवढं सहकारी केलं मला आणि माहिती माझ्यापर्यंत पोहोचवलं, धन्यवाद दादा। सर्व ग्राम गावातील विकास दादा, बघा तुम्हाला अलीपूर भंडेची गाडी तुम्हाला सुट्टीचा थरार पाहायला भेटणार आहे, तर तुम्हाला दाखवतोय बघा सुट्टीचा थरार काय असतो तिकडे, नक्कीच तुम्हाला अनुभवायला भेटेल आपल्या चॅनलला, कारण की वरती ना मित्रांनो सिंगल बैल जोडी पण गेलेली आहे, सिंगल बैल आहे ती पण शर्यत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, नक्कीच वा तुम्ही। मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही, बघा आड्डा किती भरलेला आहे, कुठलं मांडलं जातं बघा, तुम्हाला बाहेर भेटेल। आपले गावातील मंडळी आहेत, दादा लोक आलेले आहेत बघा अड्ड्यामध्ये आपल्या, पाहू शकता मित्रांनो कारण की आज हरिग्राम मध्ये अड्डा आहे, तर गावातील
मित्रांनो, कधीपासून आपण ज्या शर्यतीची वाट पाहत होतो ती फायनली आता शर्यत सुटणार आहे. शर्यत पाहता तुम्ही बघू शकता, आकुर्ली आणि मोंदर आहे. एका साईडला मोंदर गावातील बैल आहेत तर एका साईडला आकुर्ली गावातील बैल आहे. मित्रांनो, वजीर आहे एका साईडला तर एका साईडला राजा बैल आहे. आता बघूया या शर्यतीमध्ये कोण विजय होणार आहे, कोणाचा गुल्लाल होणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला शर्यत पाहायला भेटणार आहे. बिग फाईट आहे ही, नक्कीच एन्जॉय करा तुम्ही. आपला राजा बैल जिंकलेला आहे, तुम्ही पाहू शकता तिकडे. दादा, प्रथम तर तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत विजयासाठी. दादा, आजचा विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही? विजय तर झालेला आहे, गाडी खुलली लागलेली आहे, पंचायत आम्हाला अखेरचा मानला गेला. दादा, समोरची जोडी आपली समोर एकदम कठीण जोडी होती, काय विश्वास होता तुमचा? विश्वास म्हणजे मित्रमंडळीचीच जोडी होती ती, पण वजीर आकुर्ली वाल्यांचा, ते पण आपले पैरोवाले होते, पण त्याही शर्यत लावली, आपण त्यांना आरवले. दादा, ही शर्यत मैत्रीपूर्वक शर्यत आहे? मैत्रीपूर्वक. दादा, तुमच्या बैलाबद्दल काय सांगाल? आज एवढा मोठा गुलाल दिला आहे हरिग्राम आड्यामध्ये, लगातार दोन शर्ती मारल्या, पहिले पालाली म्हणून गुलाल भेटले. आणि तुमचे सोबत एवढी मंडळी आलेले, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मंडळी आहे माझ्या घरचं भाऊ साहेब. मित्रांनो, इकडे पाहू शकते आता शर्यत जिंकलेली आहे, पाहू शकते त्यांची खूप सारी मंडळी आहे. मित्रांनो, तुम्ही पाहतच असाल की प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व मिळून आल्यावरच काम होते, तसं याही क्षेत्रामध्ये सर्व मंडळी एकत्र येऊन हा नियोजन केला होता. आणि हा नियोजन आणि विजय याच्याबद्दल काय सांगाल मित्रांनो? या विजय
दादा आता पुढचा नियोजन कसा असेल? अजून एक शर्यत, आज दोन शर्ती जिंकले आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे, तर आता पुढच्या आठवड्याला पण दोन तीन गुलाल घेणार आणि घाटावर बैल पाठवणार. दादा घाटावर मग कोणाकडे बैल असतो आपला? कसं आपली भिवरीला असतात आणि कुरबावीला असतात. ठीक आहे, माझ्याकडून शुभेच्छा आहे, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो पाहू शकतात सर्व मंडळीची उपस्थिती लाभली होती इकडे आपल्या हरिग्राम अड्ड्यामध्ये.